भाजपमधील अंतर्गत बंडखोरी काही केल्या थांबत नाहीये. मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी घेऊन अनेक बंडखोर निवडणुकीला सामोरे जात आहेत. अशातच दक्षिण नागपुरातील नाराज कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळेंविरोधात छोटा ताजबाग परिसरात निदर्शनं केली. भाजपला वाचवण्यासाठी कोहळेंना हटवण्याची मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली. तिकीट वाटपात सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यानं 50 ते 60 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याचं समोर आलंय. त्यामुळे शिस्तबद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली आहे. यावेळी जेव्हा तिकिटा वाटल्या गेल्या तर एकाही जुन्या कार्यकर्त्याला तिकीट दिल्या गेलेली नाही. जे 2 ते 2.5 वर्ष झाले आहेत त्यांना सर्वांना हे तिकीट गेलेले आहे. त्याच्यामुळे सुधाकर कोहळेंवर हा सगळ्यात मोठा त्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर विश्वासघात केलेला आहे. तरी आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही हे तक्रार केली, त्यांनी ऐकली नाही, ऐकली आम्हाला माहीत नाही. पण आम्ही एवढ्या मोठ्या नेत्याच्या समोर जातो तर आम्हाला कोणी आतमध्ये येऊ देत नाही. कार्यकर्त्याची कदर नाही. जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा आमच्या खांद्यावर हात ठेवायचे, जेव्हा सत्ता गेली खांद्याहून हात काढलेला आहे. आम्ही चक्क 11 वाजेपर्यंत 2-2 वाजेपर्यंत त्याच्या घराच्या समोर आम्ही उभं राहिलो, पण आम्हाला नमस्कार करणारा कोणीही तयार नाही.